सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सोमवार रात्री चिमणगाव येथे बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई करत 2.5 लाख ऐवज जप्त करून त्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। पाहुयात ही बातमी। कोरेगाव पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतलेल्या परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे कंबरडे मोडले असून कारवाईचा धडाका लावला आहे। सोमवारी रात्री चिमणगाव येथे बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई करत 2.5 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चिमणगावच्या बेघर वस्तीमध्ये बबन पांडुरंग सावंत यांच्या घरावर छापा टाकून कारवाई करण्यात आली। त्याचवेळी चिमणगाव ते बोरजाईवाडी रस्त्यावर एका ढाब्याजवळ बेकायदेशीर रित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खास बातमीदारांमार्फत परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना मिळाली होती। त्यांनी तातडीने आपले अंगरक्षक इंद्रजित भोसले यांच्यासह हवालदार विजय जाधव, चालक मेश्राम यांना कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार हे पथक ढाब्याजवळ थांबले। त्यांना तिथे मारुती व्हॅन क्रमांक MH 12 AF 5874 ही रस्त्याकडेला उभी असल्याचे आढळून आले। त्यांनी क्षणाचाही विलंब केली असता व्हॅनमध्ये देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स सापडले। चालक अरुण रामचंद्र जाधव राहणार महादेवनगर कोरेगाव व त्याचा सहकारी उमेश एकनाथ जाधव राहणार चिमणगाव यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना आढळला नाही, त्यामुळे मारुती व्हॅन व त्यामधील दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत। दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यातही आले आहेत। या प्रकरणी पोलीस कर्मचारी इंद्रजित भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय जाधव तपास करत आहेत। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।